तर दादा नमस्कार, तर आता आपली शरद जिंकल्या का ना की सामना समजला का तुम्हाला? नक्की दिला निर्णय दिला विजय. ओके, पालगावचा शंकर बरोबर 365 दिवसानंतर तीच गाडी. गाईज बघा बक्का सूर घाटावरचा किंग, मुंबईचा किंग बोलल तेवढा किंग येतो. एकदम शांत स्वभाव बघा. तर सध्या बसलं होईल 5 वेळा इंद केसरी झालंय सिस्टम 6-6. सुरेश दादा येतो बसलाय बघा. पब्लिक बघा किती आलो बघायला. त्या दिवशी आता माग घाटावर होता जखमी होता बाका सूर, जरा झालंय ठीक. 63-00 CC बक्का सूर आज खेळण्यासाठी सज्ज बघा. एकदम देखणं आहे बक्का सूर. शिंग वगैरे एकदम रंगवलेत पद्धतशीर. बोलाल तेवढं कमीच, कौतुक कराल तेवढं कमीच बायलाचे. आज शेलूच्या पाठीवर खेळण्यासाठी सज्ज आहे आज. बघा बक्का सूर आलाय, बक्का सूर बघा, पब्लिक बघा, बाबा पब्लिकचा क्रेज बघा. बक्का सूर 63-00 CC बघा. या पायरा आहे त्याला 777. पब्लिक बघा, पब्लिक बघा, बक्का सूर बघा. बघा सूरला पायर आहे राजा कडावचा बघा. पब्लिकचा क्रेज बघा, फुल पब्लिक आहे बघा. सरल घ्या सरळ. पहिल तर झुकून द्या ना. तर दादा नमस्कार, तर आता आपली शरद जिंकल्या का ना की सामना समजला का तुम्हाला? नक्की दिला निर्णय दिला विजय. ओके, पालगावचा शंकर बरोबर 365 दिवसानंतर तीच गाडी मैदान दुसरा. मुंबई टीम शंकर विजय झाला आज इथे बक्का सूरचा पराभूत झाला. क्या बात है. पायलांची नाव सांगा जरा. शंकर अहवालगावचा स्पीड किंग शंकर, तो नाशिकचा स्पीड एक्सप्रेस पक्षा. तर आता तुम्ही काय बोलाल, तुमची जोडी जिंकली तर खूप आनंद आला आम्हाला. खूप दिवसानंतर गाजवणार शंकरने मुंबई फुल गाजवली. आणि मागच्या व्हिडिओ मध्ये पण आम्ही बोललो होतो
या वर्षी मागच्या वर्षी त्यांचे आमच्या उदार त्यांचे सगळे उदार पूर्ण करू. आज आमच्या महिलांनी हे पूर्ण केलं. तुम्हाला शंकर बैलाची मिळती बका सुडाला घाटावर आणि इथं काय फरक जाणार तुम्हाला स्पीड मध्ये. शंकरचा जो स्पीड आहे हा मुंबई मध्ये एक नंबर स्पीड आहे. अच्छा. आणि आज 13 वर्षाची बैल पाळतो. आज 14 वर्षाचा बैल आहे. आज तसाच पळतो तसा त्याचा वय वाढतो. तर दादा तर खरेदी कुठून केलती? साताऱ्यातून केलती का? किती रक्कम होती? तर दादा रुको जरा. तर दादा आपली दादा तर आपली जोडी जिंकली तर कसं वाटतं आपल्याला? आपली जोडी जिंकली तर आपल्याला कसं वाटतं? महेश बनकर ज्ञानेश्वर बनसोडे. कुठली जोडी? गजानन शेठ. गजानन शेठ भाई. बालची मालक रतन काका बोरगोडे. नाही तळा निपाळ. तर आपण का अजून आपल्या बैलाकडून काय अपेक्षा असेल आपली? गाडी धरायची होती. अच्छा. नाही जमला ती गाडी धरायला. या अट्याने आम्ही वर्षाच्या लास्टच्या दिवस शेवटला धरली. ठीक आहे. आता आम्हाला घाटावर घाटावर कसं पहिले आणि मुंबई मध्ये कसं पहिले? मलंगर बाबा की मलंगरचा भाष्य. चार बैल आता पडले पुण्याला फुलगाव मध्ये मागच्या वर्षी मारेल त्याने. अच्छा. तर आपला व्यायाम वगैरे कसा असतो बैलाचा? मोकळा बांधेल असतो. अच्छा. पोरणी टाकतो आम्ही. आणि खुराक वगैरे? खुराक वगैरे तर कुठून केलती ही खरेदी? खरेदी कुठून केलती आपण? आमच्या जोडीदार कोण घेतला होता? अच्छा. लहान बच्चा गेलो होता. किती रक्कम? किती आदतमध्ये घेतलेला? नाही नाही कुठून जात होता. बाहेर जायचं होतो पहिल्यांदा पळत नव्हतं. घेतला मी रिपेअर केला. तर नियोजन कण करतो आपल्या बैलाचा? नियोजन तुम्हीच करतो. ठीक आहे ठीक आहे. तर गाईज आपण आत्ता वैतली बाका सुर आणि राजा वर्सेस शंकर आणि पक्षी ही शरद झाली. तर गाईज मुलाखत देखील झाली आणि शरद पण तुम्ही बघितलीच आहे. तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करा.